अलिबागमध्ये चरस विक्री करण्यासाठी जाणाऱ्या 2 आरोपींना गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पेण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 किलो 20 ग्राम चरससह अटक केली आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश असून मुख्य आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपींना पेण कोर्टात हजर केले असता शुक्रवारपर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अलिबागमध्ये चरस विकण्यासाठी काही व्यक्ती येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार सोमवारी पोलिसांनी पेण परिसरात सापळा रचून मोटरसायकलवरून आलेल्या श्रवणकुमार कनकरत्नम आणि खुशबू दिलीप शाह यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 5,20,000 रुपये किमतीचे 1 किलो 20 ग्राम चरस सापडले. या प्रकरणी आरोपींविरोधात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील अधिक तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा करत आहे.